की जे 16 लोकं बाहेर पडले, कारण सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीचा जो व्हीप आहे तोच व्हीप राहतो, आणि त्यामुळे त्यावेळी जे 16 लोकं बाहेर गेले ते 2/3 पण होत नाही, त्याचं मर्जर पण होत नाही, हे दोन्ही गोष्टी झालेल्या नसतील तर ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. ते डिस्क्वालिफाय जर का झाले तर त्यात शिंदे आहेत. या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झालं तर मिनिस्टर राहता येत नाही, म्हणजे हे सरकारच पडलं असतं. आता या सगळ्याच गोष्टी या निर्णयामुळे टाळल्या गेलेल्या आहेत आणि आता शिंदे व्यवस्थित मुख्यमंत्री राहू शकतात. तेव्हा मी माझी मतं देत नाही आहे, पण घटनेशी जुळणारा हा निर्णय आहे अशी माझी खात्री नाही आहे. सुप्रीम कोर्टाने याच्यावर ठरवावं. आणि एक लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे सुप्रीम कोर्ट जे म्हणतं ते आम्ही वर्गात शिकवतो, आमची मतं सांगू, सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकला असंही आम्ही म्हणू, पण शेवट घटना कुठली तर सुप्रीम कोर्ट म्हणेल ती राज्यघटना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.